नमस्कार, आज आपण विद्यार्थ्यांना जो पाठ शिकवणार आहोत त्या पाठात प्रामुख्याने दोन गोष्टी शिकवणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आपण विद्यार्थ्याला वेगवेगळे चित्र दाखवणार आहोत आणि चित्र बघून चित्रावरनं गोष्ट काय असेल त्याचा अंदाज विद्यार्थ्याला करायला सांगणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीला वाव मिळण्यास मदत होते. जेव्हा विद्यार्थी वेगवेगळे चित्र बघून त्याची गोष्ट काय असतो याचा अंदाज बांधत असतो तेव्हा त्यांना पूर्णच गोष्टी मनाने जमतील असे नाही, कधीतरी विद्यार्थी अडखळेल. अशा वेळेस आपण त्या ठिकाणी सूचक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जायचं. हे सूचक प्रश्न कसे विचारायला हवे किंवा चित्रांवरून गोष्ट कशी तयार करायची हे समजून घेण्यासाठी पालकांनी हा पाठ व्यवस्थित पहा आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यासोबत कृती घ्या. आणि दुसरी गोष्ट जी शिकवणार आहोत ती आहे मूळाक्षर. आत्तापर्यंत आपण विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी दाखवल्या, चित्र दाखवले, गोष्टी वाचून दाखवल्या, तर आत्ता आपण विद्यार्थ्यांना मूळाक्षरांची ओळख करून देऊ शकतो. विद्यार्थ्यांना मूळाक्षरांची ओळख करून देताना वेगवेगळ्या गोष्टींचा, वेगवेगळ्या खेळांचा वापर करता येईल. तर हा वापर कसा करायचा हे आपण समजून घेणार आहोत. उदाहरणार्थ, विद्यार्थ्याला जर ह हे मूळाक्षर शिकवायचे असेल तर त्या संदर्भातले चित्र आधी विद्यार्थ्याला दाखवता येते. जसं की ह मूळाक्षर असलेले चित्र आहे हत्ती, तर हत्तीचं चित्र विद्यार्थ्याला दाखवून हत्ती हा शब्द दाखवायचा आणि त्यामध्ये ह कुठे लिहिला आहे याची ओळख विद्यार्थ्याला करून देता येते. म्हणजेच मूळाक्षरांना विद्यार्थ्यांना दैनंदिन आयुष्याशी जोडता येते आणि शिकत असताना त्याची मजाही घेता येते, कारण हे शिकणं विद्यार्थ्यांचं अर्थपूर्ण असतं. चला तर अशा वेगवेगळ्या कृती कुठल्या आहेत ज्यातनं आपण विद्यार्थ्यांना मूळाक्षर शिकू शकतो हे समजून घेऊयात. त्यासाठी खाली दिलेला पाठ व्यवस्थित पहा, त्याचा अभ्यास करा आणि विद्यार्थ्यांसोबत त्या कृती घ्या. धन्यवाद.